मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ रवाना, आज दुपारनंतर बैठक, तर तोडगा निघेपर्यंत लॉंग मार्च सुरूच राहणार असल्याची भूमिका। जुन्या पेन्शनसाठीच्या संपावर अजूनही तोडगा नाहीच, राज्यभरात सर्वसामान्यांचे प्रचंड हाल, तर संपाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांची हायकोर्टात याचिका। सत्तेत आलो तर जुनी पेन्शन योजना लागू करणार, नाना पटोलेंचं एबीपी माझावरून आश्वासन, तर भाजपला दूर ठेवण्यासाठी एकला चलोरेची भूमिका सोडल्याचाही पुनरुच्चार। अमृता फडणवीसांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी डिझायनर अनिक्षावर गुन्हा दाखल, तर या अगोदर सुद्धा याच डिझायनरकडून धमक्या आल्याची फडणवीसांकडून सभागृहात माहिती। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी अंतिम टप्प्यात, आज ठाकरे गटाकडून प्रतिवाद सुरूच राहिला तर सुनावणी पुढच्या आठवड्यात जाण्याची शक्यता। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 31 मे पर्यंत अर्ज आलेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची सभागृहात घोषणा, जाचक अटींबाबत केंद्राला सूचना देणार असल्याची ग्वाही। धुळे, सातारा, नंदुरबार आणि वर्ध्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, कोल्हापूरच्या गारगोटीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस, अवकाळीनं पिकांचं अतोनात नुकसान। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।